तिसरी घंटा प्रस्तुति। तर बातमी आहे नाशिक वरून। नाशिक मध्ये सौंदर्य निर्मितीच्या जितेंद्र सोनार यांचा आज जन्मदिवस आहे आणि यांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। तर शुभेच्छा दिलेल्या आहेत सोनू, मोनू, पिंटू, बंटी, पप्या, नान्या, चिन्या, छकुली, जंब्या, दाद्या, भावड्या यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर नाशिक मध्ये काय वातावरण आहे आपण थेट जाऊया आणि जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून। तर आमचे दोन तीन प्रतिनिधी ऑनलाईन आहेतच, तर कोण ऑनलाईन हा जे असेल ते कनेक्ट करून टाका। हा बोला, आपल्या काय मध्ये बोला। हॅलो हॅलो, येतोय आवाज, येतोय, बोला बोला। हॅलो हॅलो, हो ऐकू येत आहे मला आणि थँक्यू उत्तम दादा। जितेंद्र सोनार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना काही जणांनी विश केलेलं आहे, तर आपण बघूया कोण कोण काय म्हणतंय, कोण किती शिव्या घालतंय, कोण किती प्रेम देत आहे आणि कोण काय प्रश्न विचारतंय, बघूया आपण। जित्तो जित्तो, मी एडिटिंग शिकलोय बरं का, आणि काय टेन्शन नाही, माझी एडिटिंग तूच करत जा। बाकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आणि ते कॅरी मराठीचा नेक्स्ट एपिसोड कधी येतो रे? हॅपी बर्थडे। हॅपी बर्थडे मिशू आल्या, आज तुझा बर्थडे। तर रात्रीचे 2 वाजले, तुला एक प्रश्न आहे, कॅरी मराठीचा एपिसोड कधी येतोय? हा देऊ का तुला? तुम्ही झोपेतून कितीही उठवा तरी न उठणारे, उलट झोपेतून उठवणाऱ्याच्याच कपाळात आणणारे, वाकडे तिकडे तिरपे तारपे उलटे पालटे अशा नानाविविध कॅमेरा अँगलचे जनक, काळे जॅकेटची ट्रेंड आणणारे, त्यानंतर पिळदार मिशी ठेवून पोरीने इम्प्रेस करणारे, आणि आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेन्स ऑफ ह्युमरने ग्रुपमध्ये अचानक हशात पिकवणारे असे आमचे हुन्नरी कलाकार मित्र जितेंद्र सोनार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण कॅरी मराठीचा एपिसोड कधी येणार? जित्या जित्या उर्फ कॅरी मराठी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तसं तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद भरलेलाच आहे, पण त्यात अजून वाढ हो एवढीच प्रार्थना। आणि तुझ्यातला तो खोडकर जितो आहे तो तसाच ठेव, खूप भारी वाटतो तो। आणि हो, ते कॅरी मराठीचा पुढचा एपिसोड लवकर येऊ दे, असं एवढीच इच्छा। धन्यवाद। हाय, गुड मॉर्निंग जितू, वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देव। सौंदर्य निर्मिती परिवारात तू खूप चांगलं काम करतो, हेवा वाटावा असं काम करतो। आणि तुला परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुला एक विचारायचं होतं, कॅरी मराठीचं नेक्स्ट एपिसोड कधी येतोय? हॅपी बर्थडे टू यू जितू दादा, हॅपी बर्थडे। आज तुझा बर्थडे आहे आणि फार मनापासून तुला मी शुभेच्छा देतो। आज फार मोठा घोडा झाला आहे तुम्हाला माहिती आहे, सो तुझ्या बर्थडेची पार्टी तर मी घेणारच आहे। गौऱ्याच्या बाल्कनीत आपण परत जाणारच आहोत, पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट होती जितू दादा तुला, की लवकरात लवकर तू कॅरी मराठी जे आहे तुझं त्याचा एक नवीन एपिसोड बनव। आणि त्यानंतर मागच्या वेळेस तू संडास 1 केलं होतं, त्यामध्ये मला रोल दिला होता आणि बरीच हिट पण गेली होती छोटीशी, तर त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की प्लीज लवकरात लवकर एक संडास पार्ट 2 बनव यार, आणि देऊन टाक एक छोटासा रोल तात्या विंचूवरती।
ते काय ना मला रोलच देत नाही हो, कोणी कोणीच नाही रोल देत, तू तरी दे प्लीज रोल, आपण सोनार आहे ना प्लीज, आणि यार लवकरात लवकर लग्न कर यार, हे गौऱ्याने मेसेज टाकला तुला बोलायचं होतं म्हणून यार लवकरात लवकर लग्न कर, जेवण करायचं यार, चल बाय. जितेंद्र सोनार तरुण तसेच सर्व वयोगटातील महिलांचं प्रेमाचं स्थान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रा, एवढ्या कमी वयामध्ये तू जे करतोस ते खूप काबिले तारीफ आहे, खूप पुढे जायचं आहे. सो कॅरी ऑन. कॅरीवरनं आठवलं, कॅरी मराठीचं नेक्स्ट एपिसोड कधी येतोय? नमस्कार, मी मयुरी शक्ता. तात्या बिंचूचा मालक आणि सगळ्यांच्या भाषेची वाट लावणारा जितू सोनार याच्या प्रकट दिनानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा. अशीच त्याने खूप खूप प्रगती करावी, सगळ्यांना मोटिवेट करत राहावं, की तू मोटिवेट करत राहावं असंच मला वाटतं, आणि खूप पुढे जावं. बाय द वे जी, तू कॅरी मराठीचा एपिसोड केला होता मागच्या वर्षी, खूप सुंदर झाला होता तो. मला असंच वाटतं की ते परत कंटिन्यू करावं तू, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे जितू दादा, असंच नेहमी हसत राहा आणि आम्हाला सुद्धा हसवत राहा, आणि आतापर्यंत तू आम्हाला जसं सपोर्ट केलास ना तसंच नेहमी पुढे करत राहा. आणि ते स्कीमने पैसे मिळतात ते कधी फुकटमध्ये असेल तर सांग. आणि दोन प्रश्न विचारायचे होते. तू कॅरी मराठीचा नेक्स्ट एपिसोड केव्हा अपलोड करतोयस, आणि हा लग्न केव्हा करतोयस तू? बरं, ते सगळं सोड. हॅपी बर्थडे अँड गॉड ब्लेस यू. जितू दादा म्हटलं ना की आम्हाला तो आमचा आहे ना एडिसनमधला इसम आठवतो, म्हणजे असा डेंजर वगैरे. पण खरं तर ना एडिसनला खूप मजा आली. ॲक्च्युली तेव्हा पहिल्यांदा तुझ्यासोबत आम्ही ऑन स्टेज काम केलेलं नव्हतं. तो एक्सपिरियन्स खूप 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 भारी होता, खूप मज्जा केली होती. आणि तुझ्यासोबत राहायला पण एक वेगळीच मजा असते, म्हणजे तू चालता बोलता लोकांना रोस्ट करत असतो वगैरे वगैरे, खूप मजा येते. आणि तुझी एक एकदम वेगळीच पर्सनॅलिटी आहे रे, जे खूप भारी आहेस तू. आणि तू ना आपल्या टीमचा एक कॉर्नरस्टोन आहेस, खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. सो असाच आपल्या आमच्यासोबत राहा. आणि कॅरी मराठीचा एपिसोड कधी करतोयस रे तू? ॲक्च्युली आम्ही सगळे कॅरी मराठीचे खूप मोठे फॅन आहोत. सो तेव्हा म्हणजे कॅरी मराठीमुळे आम्हाला कळलं की अशा अशा गोष्टीला रोस्टिंग म्हणता, म्हणजे रोस्टिंग म्हणजे काय होतं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. सो लवकरात लवकर कॅरी मराठीचा एपिसोडही अपलोड कर. आणि तू लग्न कधी करतोयस, म्हणजे आम्ही सगळे खूप वेट करतो तुझ्या लग्नाचा, कारण आधी दादाच्या लग्नाला तर ऑब्व्हियसली काहीच मज्जा करता आली नाही आम्हाला. सो आम्ही जेवढी मज्जा करणार आहे ती सगळी तुझ्या लग्नात करणार आहे, खूप धमाल करणार आहे. सो लवकरात लवकर लग्नाची बातमी आणि लवकरात लवकर लग्न कर, आणि विशिंग यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. बाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे जितू दादा. असंच आपण खूप सोबत काम करू, अजून आपल्याला खूप बक्षीस मिळवायचे, हसू खेळू, तू पण हसत राहा, आम्हाला पण हसवत राहा. आणि हा, कॅरी मराठीचा एपिसोड कधी टाकतोयस, आम्ही सगळे वाट बघतोय. सो लवकरच अपलोड कर. हॅपी बर्थडे पुन्हा एकदा. हॅपी बर्थडे जितू दादा, असंच नेहमी हसत राहा, आम्हालाही हसवत राहा, आणि शिकव आम्हाला खूप. आवडतंय तुझ्यासोबत काम करायला, आणि आयुष्यभरही करायला आवडेल. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दोन गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे कॅरी मराठीचा दुसरा एपिसोड कधी येतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू लग्न कधी करतोय. लग्न कधी करतोय, लग्न कधी करतोय. लवकर कळव. बाय. हॅपी बर्थडे जितू, आज तुझा बर्थडे आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या भाषेत सांगायचं तर हॅपी डब्बे रे, आणि असाच खूप मोठा हो. खूप छान छान कलाकृती तुझ्याकडनं बघितलं आहे, खूप छान सिनेमॅटोग्राफर आहेस तू,
अशाच छान छान कलाकृती करत राहा, खूप मोठा हो, आयुष्यात खूप पुढे जा। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आणि ते आपलं कॅरी मराठीचा जो एपिसोड आहे तो लॉन्च कर बाबा, खूप वाट बघतोय त्याची, लवकर लॉन्च कर। हॅपी बर्थडे, बाय। हाय जितू, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे। बाय द वे, तुझा तो कॅरी मराठीचा एपिसोड कधी येतोय रे? हा Hey, Miss Mams. You are alive. You're fine. It was a big fucking accident. You got a severe injury. No doctor could have cured you. You kept your eyes shut. Probably you could have been in coma for the rest of your life. What a fucking miracle. Nirarth hai sagal. हॅलो, हाय हाय, हॅलो, नमस्कार। आज आपल्या सर्वांचा आवडतीचा, जो सर्वांना भाजून काढतो, रोस्टिंग करतो, कॅरी मराठी जितेंद्र सोनार याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। कॅरी मराठी, खूप वाट बघतो जितू तुझ्या नवीन एपिसोडची। कॅरी मराठी खूप सुंदर एपिसोड असतात, तू सगळ्यांचं रोस्टिंग करतो व्हिडिओचं, ते खूप आवडतं सगळ्यांना, आणि सगळेजण आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय। तर तुझ्या बर्थडेच्या निमित्ताने हेच सांगतोय की अजून भारी भारी रोस्टिंगचे एपिसोड आम्हाला आमच्यासाठी बनव, आम्ही ते बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत। आणि असेच कामं तू चालू ठेव, आणि तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आणि आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत, असंच काम करत राहा, आम्हाला सोबत घेऊन काम करत राहा। बाय बाय, थँक्यू। अरे दीवानो, मुझे पहचानो। जीतू, आज बर्थडे तुझा, तर हॅपी बर्थडे टू यू। आणि तुला जन्माला घालून तुझ्या मम्मी पप्पांनी माझ्यावर खूप उपकार केलेत, कारण अनेक अनेक शब्द, असे शेंगळे शेंगळे शब्द देऊन तू माझी शब्दसंपदा वाढवली आहेस, आणि एक लेखिका म्हणून मला याचा खूप उपयोग होणारच आहे। तर माझ्याकडून आणि माझ्या फॅनकडून तुला हॅपी बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हां, ते कॅरी मराठीचा नेक्स्ट एपिसोड कधी येतो रे? आणि हां, कॅनेपळ, आमचे सौंदर्य निर्मितीचे DOP जे पवननगर प्रेमी आहेत, जे आपल्या विविध कलागुणांनी आमच्या सगळ्यांचं मनोरंजन करतात, असे आमचे लाडके जितेंद्र सोनार ह्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पवननगर एवढ्या शुभेच्छा। आणि खूप छान काम करतोयस जितू दादा, असंच काम करत राहा, कायम आमच्या सोबत राहा, खूप मोठा हो, गॉड ब्लेस यू, आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन। जन्मदिनाच्या शुभेच्छा। 2 मे जितेंद्र, तुझा आज वाढदिवस, खरंच तुला हे वर्ष सुख समृद्ध आनंद भरभराटीचं जाऊ, आणि येणारं वर्ष तुला सुखमय कीर्तिमय त्याचबरोबर यशाचं जाऊ। या यशाच्या वर्षामध्ये तुझ्याकडून बऱ्याचशा अशा गोष्टी हो जे सर्वसामान्यांसाठी उपयोगी असो, आणि त्याचबरोबर नवीन जे कलाकार आहे तर यांना तुझ्याकडून मोठमोठे संधी मिळो, याच्यासाठी तुला कष्ट घेणे गरजेचं आहे। खरंच तुझ्या ह्या कष्टाला माझा सलाम, आणि तुझा वाढदिवस आहे, मी तुझा फार मोठा चाहता पण झालेलो आहे। कॅरी मराठीचा पहिला एपिसोड फार सुंदर होता, आवडला मला, आणि याचबरोबर आता सेकंड एपिसोडची मला प्रतीक्षा आहे, लवकरच तो रिलीज करावा। आणि तसं जमलं तर कुठला तरी एक छोटा मोठा रोल ऑफर करावा। पुन्हा एकदा तुला जन्मदिनाच्या शुभेच्छा। महेंद्र संजय सोनार, तुम्हाला ओळखलं का? मी दुड्याचा राहुल दिते, तुझा मित्र। तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या धुड्याकडनं, तू नाशिकचा। आणि तू आपण सोबत एडिटिंग करतो, तुझ्याकडनं खूप काही मला शिकायला भेटलं, आणि तुम्हाला खूप प्रोत्साहन केलं एडिटिंग करताना, आणि आपण पुढं फ्युचरमध्ये खूप मोठे कामं करू, आणि चांगलं
करू काहीतरी. ओके चालेल, तुला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा, खूप पुढे जाओ. ओके जे तू हाय, आणि सगळ्यात आधी हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. प्रॅक्टिकली नेहमीच तू आमच्यासोबत असतोस, आणि यापुढेही अस छानपैकी डिरेक्शन कर, छान मदत कर, आपण अजून छान छान नाटकं बसवूयात, आतील दादाकडनं स्क्रिप्ट घेऊयात आणि मस्त मस्त नाटकं बसवूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं रे, ते कॅरी मराठीचा पुढचा एपिसोड कधी येतो आहे? किती दिवस झाले आता, तुला कितीदा सांगितलं यार, अण्णा अण्णा भाऊ, त्याशिवाय मजा नाही यार आयुष्यात. आण कॅरी मराठीचा लवकरात लवकर चांगला एपिसोड आण, आणि ताते विंचूला सुद्धा हॅपी बर्थडे, त्याचं नसलं तरी, कारण ते तूच आहेस. सो हॅपी बर्थडे जित्या, हॅपी डब्बे जित्या, आणि भेटू, पार्टी करू, मजा करू. सर्वप्रथम जितेंद्र संजय सोनार या आमच्या लाडक्या आधारस्तंभाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर वजा बाकी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे 100 वर्ष आयुष्य असेल तर 25 वजा झालेले आहेत, तर उरलेल्या 75 मध्ये त्यांना खूप काही गोष्टी उपटून घ्यायच्या आहेत, तर त्यांनी त्या नित्य नियमाने आणि आळस या गोष्टीला झटकून व्यवस्थितपणे उपटाव्या, हीच नसलेल्या ईश्वर चरणी प्रार्थना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा माणूस खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात. या माणसामुळे बरेचसे कामं असे पुढे जातात, थोडा वेग मंदावतो पण काम पुढे जातं, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला खूप वर्षापासून एक प्रश्न पडला आहे, खूप म्हणजे साधारण 1981 पासूनचा हा प्रश्न आहे, जितूला प्रश्न आहे हा 1981 पासून, की कॅरी मराठीचा नेक्स्ट एपिसोड कधी येतो आहे. हॅपी बर्थडे रे जिते, बाय द वे तुझं कॅरी मराठीचं नेक्स्ट एपिसोड कधी येतोय? हाय जितू, हॅपी बर्थडे. तुझ्या स्टाईलमध्ये म्हणायचं तर मी हॅपी डब्बे म्हणेल, पण तरी मी हॅपी बर्थडेच म्हणेल. तर तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या, खूप मोठा हो, खूप सारे यूट्यूब चॅनल्स आहेत तुझे, खूप सारे सबस्क्रायबर्स, खूप सारे लाईक्स, खूप सारे कमेंट्स, असं छान सगळं हो. आणि नुसतं यूट्यूबच नव्हे तर फिल्म शॉर्ट फिल्म्सही खूप सारे आहेत. आणि हॅपी बर्थडेच म्हणते, सो हॅपी एव्हरी डे म्हणेल, म्हणजे सगळं छान होईल. आणि मस्त पार्टी करा, एन्जॉय करा मस्त, मी घेईल तुझ्याकडून पार्टी नक्की. बाय, सी यू. नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट. जित्या, मुद्दाम तुझ्यामुळे सुरुवात मी अशी करतोय, कारण तुला लक्षात आलं पाहिजे की गेले जवळजवळ 13 वर्ष तू कॅरी मराठीचा एक पण एपिसोड अपलोड केलेला नाही आहे. तर मग तू कर ते लवकर कर, कारण भरपूर तुझे फॅन वाट बघताय की कधी तू कॅरी मराठीचा एक एपिसोड टाकशील आणि सगळ्यांना हसवशील. तर तुझ्या बर्थडे निमित्त हेच सांगेल की ती सिरीज परत तू चालू कर, कारण तू जे वेडेवाकडे आवाज काढतो, जो वेडेपणा करतो ना, तो सगळ्यांना भावतो, त्याच्यामुळे तो असाच येडक वेडेपणा करत राहा आणि कर, कंटिन्यू कर ती सिरीज. बाकी तात्याविंचू या चॅनलचं तू जी प्रोग्रेस केली ना, ती खरंच कौतुकास्पद आहे. खूप कमी वेळ तात्याविंचू चॅनल तू मोनेटाईज केलेलं आहे, आणि सौंदर्य निर्मितीचा तू मोठा आधारस्तंभ आहे. आयता आहे ना, ठीक आहे, मग शुभेच्छा तुला बर्थडेचा. आणि कॅरी कॅरी मराठीचा तू एपिसोड टाकावा अशी मनापासून इच्छा आहे. तर मग बस इतकंच, हॅपी बर्थडे जिद्या, हॅपी बर्थडे. आणि असेच वेडेवाकडे आवाज काढत राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. बाय. भाई, ऐसा सुनने में आया है कि आज आपका बर्थडे है, सच बात है कि किसी ने अफवाह फैलाई है? सच बात है? अरे फिर तो आज बहुत खुशी का दिन है, है? आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं, और आने वाले साल में आपको इतनी खुशियां मिले, इतनी खुशियां मिले कि खुशी के मारे आप खुशम खुश हो जाओ, है? क्या बोलते हो? हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे जितू, आणि आज तुझा वाढदिवस आहे, आणि तू खूप क्रिएटिव्ह माणूस आहे आणि कॉमेडी माणूस आहे. आणि मी नेहमीच म्हणते की प्रवासात आपण जेव्हा असतो, कोणीच नसलं तरी चालेल, पण
जितू आणि नाण्या नेहमीच पाहिजे. हे दोघं माणसं माझ्यासोबत असले ते मला कधीच बोर होत नाही. आणि आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण शूट ठेवणार आहोत. खूप मस्त गोष्ट आहे ही. आणि आळशीपणा आपल्याला कमी करायचं आणि तर तुला परत आम्ही नगरला प्रयोगाला सोडून तुला निघून जाऊ. आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या कामात भंड होऊ. काय गंगेवर जाऊन भंड होण्यापेक्षा आपण आपल्या कामात भंड होऊ, त्याचा जास्त फायदा होईल आपल्याला असं मला वाटतं. आणि सगळ्यांनीच आपला आळशीपणा कमी करायचा आहे, माझ्यासहित सगळे. आणि त्याच्यात तू पण आलास तिथे. आणि तू तुझे कामं नेहमीप्रमाणे चोख पार पाडतोस. इथून पुढे तू सगळे कामं तुझे सिरियसली मनावर घेऊन पार पाडशील अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. तुला खूप सद्बुद्धी देऊ आणि ताकद देऊ भगवंत. आणि आपल्यातला कॅज्युअलनेस आपल्याला कमी करायचा आहे. कॅज्युअल आणि आपण खूप मोठे एटीडी आहोत बरं का. सगळ्यांना आपण एटीडी म्हणतो, खरं एटीडी आपण आहे. तो एटीडी पण आपल्याला कमी करायचा आहे. आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे. आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आनंदी राहा, सगळ्यांना हसवत राहा. आणि कॅरी मराठी हे तुझं काम परत सुरू कर. बाय, हॅपी बर्थडे. जितेंद्र संजय सोनार उर्फ जित्या, जित्या माझा शेंगळा मित्र, ठीक आहे, पण मित्र, आमचा मित्र जितेंद्र संजय सोनार असं व्यक्तिमत्व, त्याला कोणाच्या मौतीला नेलं तरी त्या त्या मौतीच्या अश्रूमध्ये तो आनंद अश्रू शोधण्याचा प्रयत्न करतो. असं जित्याला वाढदिवसाच्या बांड 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 हार्दिक शुभेच्छा. या मामेनी बनवलेल्या जिरपकडून पण तुला शुभेच्छा. ते हॅपी बर्थडे म्हणतंय ते एडिटिंगमध्ये हॅपी बर्थडे करून घ्या जो एडिट करणार आहे. थँक्यू सो मच. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता. Happy birthday to you. Baar baar din ye aaye, baar baar dil ye gaaye, tujhe hazaron saal ye meri.